या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। आम आदमी पार्टी पक्षाचे संजय सिंह यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज आम आदमी पार्टी सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांनी हातात बेड्या घालून साकळ्या आणि दोरगंड बांधून निषेध केला आहे। आम आदमी पार्टी सोलापूरचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपले राष्ट्रीय नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांची ईडी मार्फत झालेल्या अटकेच्या विरोधात अनोख्या पद्धतीने प्रतिकात्मक आंदोलन केले। अनेक कार्यकर्त्यांच्या हातात बेड्या आणि साखळदंड बांधून हा निषेध प्रदर्शन करण्यात आला आणि त्यासोबतच अटक करा कट्टर इमानदारांना अटक करा, मोदी जब भी डरता है ईडी को आगे करता है, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत। यावेळी आम आदमी पार्टी सोलापूर शहर कार्याध्यक्ष निहाल किरणळे, ॲडव्होकेट खतीब वकील, ॲडव्होकेट सागर पाटील, निलेश संगेपाक, जुबेर हिरापुरे, श्रीकांत वाघमारे, मल्लिकार्जुन पिलगेरी, रविकांत शिरगिरे, अश्विनी गायकवाड, सुषमा फडतरे, राजश्री जालनापुरे, अल्ताफ तांबुळी, रहीम शेख, आनंद जाधव, विनायक पवार, विनय पागुंडा, शंकर चालवादी, अनिल वाले, दत्तात्रय हुचे, दिगंबर पांडे, डॉक्टर समीर शेख, मेहमूद गप्पुरे, जफर मदनी, माझर खान मनगोळी, भारत अली, प्रसाद बाबानगरे, राजू वनकडे आदी उपस्थित होते। पहा यावेळी आम आदमी पार्टीचे निलेश संगेपाक यांनी काय सांगितले आहेत तो व्हिडिओ। अरे मोदी जब भी डरता है ईडी को आगे करता है, मोदी जब भी डरता है ईडी को आगे करता है, अरे मोदी जब भी डरता है ईडी को आगे करता है, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी, अरे मोदी तेरी हिटलर शाही नहीं चलेगी नहीं चलेगी, अरे मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी, अरे मोदी तेरी हिटलर शाही नहीं चलेगी नहीं चलेगी, अरे मोदी सरकार होश में आओ होश में आओ होश में आओ, अरे संजय सिंह तुम आगे बढ़ो आगे तुम्हारे साथ है, अरे संजय सिंह तुम आगे बढ़ो आगे तुम्हारे साथ है, अरे मोदी जब भी डरता है ईडी को आगे करता है, अरे मोदी जब भी डरता है। आज आम आदमी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मिळून इथे आम्ही आंदोलन केलेलं आहे। आम्ही या सरकारला इशारा देत आहोत की तुम्ही ज्या प्रकारे आमचे राज्यसभेचे खासदार आणि बुलंद दत्ते संजय सिंग सरांना अटक केलेलं आहे त्याप्रमाणे आम्हाला देखील अटक करा, कारण या देशामध्ये देशाचे पैसे लुटून पळून जाणारा विजय मल्ल असेल, नीरव मोदी असेल, यांना अटक करण्यात येत नाही, मात्र कट्टर इमानदारांना अटक करण्याचं काम हे सरकार करत आहे। याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे सगळे जमलेलो आहे आणि अटक करा कट्टर इमानदारांना अटक करा अशा घोषणा आम्ही देत आहोत। येणाऱ्या काळात आम आदमी पार्टी हे बीजेपीचा विरोध करून संपूर्ण देशामध्ये बीजेपीचं जगणं मुश्किल करणार आहे, ह्याची भीती बीजेपीला लागल्यामुळे बीजेपी आम आदमी पार्टीच्या नेत्यांना अटक करण्यामध्ये सतत आघाडीवर आहे। पण हे लक्षात ठेवा, आम्ही भगतसिंग यांचे भक्त आहोत, आम्ही पळणारेने लढणार आहोत। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व आयएसओ नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आयसीयू, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक आयसीयू विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।